नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा बाळकट्ट्यावर स्वागत करत आहे. मग सुरुवात करू याच्या गप्पांना. मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे भूगोल. आणि या विषयाच्या माध्यमातून आपण भारतातील भौगोलिक वैशिष्ट्ये, भौगोलिक ठेवण आणि यामागील शास्त्र जाणून घेणार आहोत. मित्रांनो, भारत हा साऊथ एशियामधील एक प्रमुख देश आहे व जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. भारत हा क्षेत्रफळाने जगात 7व्या क्रमांकावर आहे, तर लोकसंख्येच्या बाबतीत तो 2र्या क्रमांकावर आहे. भारताला हजारो वर्ष जुना इतिहास लाभला आहे. या भूमीत अनेक साम्राज्य विकसित झाली व नष्ट देखील झाली. भारताचा इतिहास खूप मनोरंजक आहे. मित्रांनो, भूगोल इतिहास घडवतो व या इतिहासाचा तो भागीदार देखील असतो. आणि म्हणूनच भारताच्या इतिहासाबरोबरच त्याची भौगोलिक वैशिष्ट्ये आणि ठेवण देखील तितकीच मनमोहक आहे. आणि म्हणूनच भूगोल या विषयाच्या अंतर्गत आपण भारतातील भौगोलिक वैशिष्ट्ये, भौगोलिक ठेवण आणि त्यामागील शास्त्र जाणून घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण भारताची भौगोलिक ठेवण जाणून घेऊया. मित्रांनो, भारत हा एशियामधील एक प्रमुख प्रजासत्ताक देश आहे. भारत हा एशिया कॉन्टिनेंटमध्ये असणाऱ्या इंडियन सबकॉन्टिनेंटचा भाग आहे व इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये असणाऱ्या सर्व देशांमध्ये भारत हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश आहे. भारत हा देश पाणी व जमीन या दोघांनीही वेढलेला आहे. भारताच्या उत्तर पश्चिमेला पाकिस्तान, उत्तर पूर्वेला चीन, नेपाल, भूतान, पूर्वेला बांगलादेश आणि म्यानमार स्थित आहे. तर भारताच्या दक्षिणेला इंडियन ओशन आहे. मित्रांनो, भारताचा दक्षिणी भाग निमुळता असल्यामुळे इंडियन ओशन दोन भागांमध्ये विभागलेले आहे. एक म्हणजे बे ऑफ बेंगॉल आणि दुसरं म्हणजे अरेबियन सी. भारताच्या दक्षिणेला त्याच्या समुद्र सीमा श्रीलंकाबरोबर जोडलेल्या आहेत. मित्रांनो, अखंड भारताच्या सीमेला उत्तरेला हिमालय पर्वत, दक्षिणेला इंडियन ओशन, पूर्वेला बे ऑफ बेंगॉल आणि पश्चिमेला अरेबियन सी आहे. मित्रांनो, भारताच्या भौगोलिक स्वरूपात खूप व्हरायटी आहे. इथे लांबच्या लांब पर्वतरांगा, खोल घाटी, विशाल सरळ मैदानी भाग म्हणजेच प्लेन्स, पाठार म्हणजेच प्लॅटो, तटीय घाट, वाळवंट व अनेक आयलंड्स आहेत. भारताच्या भौगोलिक ठेवणीनुसार भारताला विविध भागांमध्ये विभागलेले आहे. ते म्हणजे पहिलं द ग्रेट माउंटन्स ऑफ नॉर्थ अँड नॉर्थ ईस्ट माउंटन रेंजेस, दुसरं इंडो गँगेटिक प्लेन, तिसरं द पेनिन्स्युलर प्लॅटो जे डेक्कन प्लॅटो आणि सेंट्रल हायलँड्समध्ये विभागलेलं आहे, त्यानंतर द कोस्टल प्लेन्स जे ईस्टर्न कोस्टल प्लेन्स आणि वेस्टर्न कोस्टल प्लेन्समध्ये विभागलेलं आहे, पाचवं द इंडियन डेझर्ट थार डेझर्ट आणि सहावं द आयलँड्स अँड बॉर्डरिंग सीज. मित्रांनो, भारत त्याच्या तीनही बाजूने पाण्याने घेरलेला आहे. याबरोबरच भारतात अनेक नद्या, पाण्याचे कालवे व बॅक वॉटर्स देखील आहेत. भारतात अनेक छोट्या व मोठ्या नद्या आहेत आणि या नद्या 4 गटांमध्ये विभागलेल्या आहेत. ते म्हणजे द हिमालयन रिव्हर्स, द डेक्कन रिव्हर्स, कोस्टल रिव्हर्स आणि रिव्हर्स ऑफ आयलंड ड्रेनेज बेसिन्स. मित्रांनो, हिमालयन रिव्हर्स यांचा सोर्स हिमालयातील बर्फापासून होतो आणि म्हणूनच या नद्या वर्षभर त्यांचा प्रवाह सुरूच असतो. तर कोस्टल आणि डेक्कन रिव्हर्स यांच्या पाण्याचा स्रोत पावसाचे पाणी आहे आणि म्हणूनच या नद्यांच्या पाण्याची पातळी वर्षभरात बदलत राहते. व रिव्हर्स ऑफ आयलंड ड्रेनेज बेसिन्स हे पाण्याचे प्रवाह आहेत जे राजस्थानमधील काही भागात सापडतात.
व काही वेळेस हे पाण्याचे प्रवाह तात्पुरते देखील असतात. मित्रांनो, भारताच्या भौगोलिक वेगळेपणा बरोबरच इथलं हवामान व वातावरण यात देखील अनेक विविधता आहे. इथलं हवामान व वातावरण भारताच्या प्रत्येक भागात वेगवेगळं असतं. मित्रांनो, भारताचं हवामान हे मुख्यतः हिमालय माउंटन रेंजेस आणि थार डेझर्ट यांच्याशी प्रभावित आहे. उत्तरेला असलेल्या हिमालयन माउंटन रेंजेस उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना रोखून धरतं, ज्यामुळे भारतात हवामान मुख्यतः उष्ण असतं. तर थार डेझर्ट आणि हिमालय माउंटन रेंजेस हे भारतात मौसमी पाऊस पडण्यास जबाबदार असतात. तर मित्रांनो, हा होता आढावा भारताच्या भौगोलिक ठेवण याविषयी. तर भूगोल या विषयाच्या अंतर्गत आपण अशा अनेक माहितीपूर्ण भौगोलिक विषयांवर बोलणार आहोत. तर कसा वाटला हा विषय मला जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर, लाईक आणि कमेंट करा. आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. मग पुन्हा भेटूया अशाच छान छान गप्पा करण्याकरिता. तोवर धन्यवाद.